लॉग इन करा मुंबई तक .in वर। पडळकर हा अज्ञानी बालक आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये ही दिग्गजांची उपसमिती हरवली आहे याची तक्रार दाखल करू। तो आता आता आलेला नवीन उगवलेलं गवत आहे ते, त्याला अजून मूळ त्याचं काय ते कळत नाही त्याला। ओबीसींचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यांची शिफारस मंत्रिमंडळाकडे करण्यासाठी आपण मंत्र्यांची उपसमिती 14 ऑक्टोबर 2020 रोजी नेमली आहे। या उपसमितीला एक वर्ष पूर्ण होत येत आहे, तरी सुद्धा या दिग्गजांच्या उपसमितीनं ओबीसीच्या एकाही प्रश्नाला वाचा फोडली नाही। मी आपल्याला या माध्यमातून एक विनंती करतोय की आपण एका टास्क फोर्सची निर्मिती करावी मंत्रिमंडळांची उपसमिती शोधण्यासाठी, आणि हे जर आपल्याला जमत नसेल तर आम्ही ओबीसी आणि भटके विमुक्त बांधव महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये ही दिग्गजांची उपसमिती हरवली आहे याची तक्रार दाखल करू। नाही त्याला काय माहिती आहे, पडळकर हा अज्ञानी बालक आहे। तो आता आता आलेला नवीन उगवलेलं गवत आहे ते, त्याला अजून मूळ त्याचं काय ते कळत नाही त्याला, कारण तो अनेक ठिकाणी मूळ शोधून आलेला व्यक्ती आहे। त्यामुळे त्याला काय बोलताय, ते कमिटी करायचं काम मी केलं आहे, त्या पडळकराला काय माहिती आहे, त्याच्यासाठी फोर्स मी केला कॅबिनेटमध्ये। मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आपण काही सर्व वरिष्ठ नेत्याबरोबर चर्चा करू आणि तो कॅबिनेट पुढे आणू, हा अंतिम अहवाल हा CM साहेबांच्याकडे आहे। कालच आम्ही परवाच्या दिवशी या अहवालाच्या सर्व प्रती वरिष्ठ मंत्र्यांना दिलेल्या आहेत आणि पुढच्या कॅबिनेटमध्ये हा विषय येणार आहे। त्यामुळं तयार झालेला काम आहे, त्याला आपण काहीतरी क्रेडिट घेण्याच्या दृष्टीनं काहीतरी बोलायचं, याला आरक्षण 8 जिल्ह्यातील उपसमितीचं टिकावं, त्याला काय माहिती आहे पडळकरला, त्याच्या जिल्ह्यात काय थोडी झड बसली, ती झड आम्हाला बसली आहे इथे। लॉग इन करा मुंबई तक .in वर।